पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. पुण्यात मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय. या प्रकरणी पालकांनी आता शाळा बंद केली आहे. मनसेकडून हे प्रकरण उघडकीस आणण्यात आलं आहे. पुण्यातील मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय. मुलांना वॉशरूम मध्ये मुलं दरवाज्याच्या मागे थांबतात आणि दरवाज्याच्या मागे थांबून जेव्हा मुलं लहान लहान मुलं वॉशरूम ला येतात तेव्हा त्यांना बॅड टच करतात, चॉकलेट्स देतात, ते नाही म्हणाले की त्यांना मारतात ते आणि मिडल फिंगर दाखवतात. असे फार विचित्र विचित्र प्रकार. आणि मिडल फिंगर नाही दाखवलं आणि त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांना दाखवायचं, नाही दाखवलं तर तुम्हाला आम्ही खूप मारणार. आणि हे घरी सांगितलं ना तर आम्ही तुम्हाला खूपच मारणार. आणि बॉटलमध्ये काहीतरी व्हाईट लिक्विड असतं ते पाजायला देतात आणि ते मुलांनी नाही पिलं किंवा तोंड हे केलं की मग खूप मारतात. आणि पेनाने हातावर ओरखडे काढतात. आज इथे या ठिकाणी मुक्तांगण शाळेमध्ये अनेक पालक जमलेत. पालकांच्या बेसिकली अडचणी अशा आहेत की त्यांची जी लहान मुलं आहेत पहिली पासून चौथी पर्यंत पाचवी पर्यंत त्या विद्यार्थ्यांचं या शाळेमधल्या मुक्तांगण शाळेमधल्या दहावी बारावीतले विद्यार्थी लैंगिक शोषण करतात. एका लहान मुलाची पॅन्ट काढली, त्याला चॉकलेट देऊन नाही त्या ठिकाणी सुखी या ठिकाणी त्याला हात लावायला सांगितलं. त्याच्यानंतर एका मुलीचं फ्रॉक मध्ये बॅड टच झालेला आहे. या संदर्भात इथले सगळे पालक आलेले आहेत, पालक जमलेले आहेत. पुण्यातील धक्कादायक बातमी आपण पाहतोय. मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण होत आहे. कारवाई नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा आता निर्धार इशारा हा पालकांकडून देण्यात येतोय. हा संपूर्ण प्रकार मनसेकडून उघडकीस आणण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. रोहन, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, खरं तर अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यातल्या या पर्वतीच्या मुक्तांगण शाळेमधून उघडकीस झालेला आहे. खरं तर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळे प्रशासनाचं ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडे लक्ष नसतं त्यानंतर विद्यार्थी कशा प्रकारे वागू शकतात याचं एक उदाहरण आज पुण्यामध्ये पाहायला मिळालंय. 7 ते 8 मुलांचं जे आहे ते लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. आणि केवळ लैंगिक शोषणच नाही तर या शाळकरी मुलांकडून त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांचं रॅगिंग एका अर्थाने केलं पाहायला मिळते. खरं तर या मुक्तांगण मधली ही पर्वतीच्या परिसरातली असलेली शाळा जी आहे ती शाळेमधला हा सगळा प्रकार जेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना 2 दिवसापासून सांगायला सुरुवात केली त्यावेळेस सगळे पालक जे आहेत ते एकत्र आले आणि आज सकाळी साधारणतः 9 साडे 9 दरम्यान सगळे पालकांनी एकत्र येऊन ही शाळा जी आहे ती बंद पाडलेली पाहायला मिळाली. त्याबरोबर मनसेचे काही पदाधिकारी देखील त्या शाळेमध्ये पोहोचले. रोहन, जे मोठे विद्यार्थी आहे, मोठ्या वर्गात शिकतात ते विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून हे शोषण करण्यात आलेलं आहे का? नक्कीच नक्कीच, तसाच प्रकार घडलेला आहे. काहीसे मोठे विद्यार्थ्यांकडून त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा प्रकार काहीसा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही शिक्षक देखील आहेत का याचा तपास देखील आता पोलीस जे आहेत ते करणार आहेत. आणि जोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळा प्रकार केलेला आहे त्या विद्यार्थ्यांची नावं शाळेकडे गेलेली आहेत का, ते काय कारवाई करणार आहेत आता ह्याच्यावरती? नक्की शाळेच्या विद्यार्थ्यांची नावं नक्कीच पालकांनी जे आहेत ते दिलेली आहेत. परंतु सगळे जे मुलं आहेत ते अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याकडून हा सगळा प्रकार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जसं मी मागाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये कुठेतरी शिक्षक किंवा तिथला जो काही स्टाफ आहे तो स्टाफ मधलं कोण इन्वॉल्व्ह आहे का, त्यांचं देखील याच्यामध्ये काही हस्तक्षेप आहे का याचा तपास जे आहे ते पोलीस सध्या करताना पाहायला मिळत आहेत. केवळ विद्यार्थी नसतील तर असा देखील पालकांचा काहीसा आरोप आहे की असणारे प्रशासनामधले किंवा शिक्षकामधले किंवा कर्मचारी जे असतात शाळेमधले त्यांचा देखील याच्यामध्ये काहीसा हस्तक्षेप असू शकतो. त्यांच्यावरती देखील पालकांचा जो आहे तो आक्षेप पाहायला मिळतोय. त्यामुळे पोलीस देखील वेळेस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि पोलिसांनी देखील विश्वास दिला नाही की यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्या सगळ्या दोषींवरती योग्य ती कारवाई जी आहे ती इथून पुढच्या काळामध्ये केली जाईल आणि गुन्हा लवकरात लवकर जे दोषी असतील त्यांच्यावरती दाखल केला जाईल. हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका काही वेळापूर्वी पालकांनी घेतली होती. परंतु आता पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर पालकांनी आणि
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे तो थोडासा वेळ पोलिसांना देण्याची मागणी केलेली आहे आणि थोडासा वेळ पोलिसांनी घेतल्यानंतर जी कायदेशीर कारवाई. रोहन, मुख्याध्यापकांशी काही बातचीत झालेली आहे? कारण आता संपूर्ण शाळेवरती हा हे नाव जोडलेलं आहे, शाळेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण त्यांच्याकडून काही कारवाई केली जात नाहीये. निश्चितच पण जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती याच्यामध्ये कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये समजा विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांवरती किंवा शालेय कर्मचारी शिक्षक यांचा जर कोणाचा समावेश असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं मुख्याध्यापकांनी बाहेर येऊन सांगितलं होतं. परंतु मुख्याध्यापकांवर सुद्धा या पालकांचा जो आहे तो आक्षेप होता, कारण का मुख्याध्यापक काही काळ उशिराने त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकांच्या समोर देखील पालकांनी जो आहे तो मोठा गोंधळ घातलेला काहीसा पाहायला मिळाला होता. त्यामुळे मुख्याध्यापक अधिकृत माध्यमांना तर काही बोलत नाहीत, परंतु ज्यावेळी सगळे पालक त्या ठिकाणी जमलेले होते त्यावेळेस पालकांसमोर मुख्याध्यापकांनी त्यांची बाजू जी आहे ती मांडलेली पाहायला मिळाली. निलम, धन्यवाद. रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातील धक्कादायक प्रकार, मुक्तांगण शाळेतील विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण हे झालेलं आहे. मोठ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून लहान विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय.